चीव चिसौका या सिनेमामध्ये जरी पडद्यावरती वेगळे पालक दिसत असले तरी खरे पालक म्हणजे मधुगंधा कुलकर्णी आणि परेश सर या दोघांच्या डोक्यातून ही संकल्पना आली आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया. मॅम काय सांगाल, तुम्ही जेव्हा लिहायला घेतला तेव्हा तुमच्या डोक्यात एक्झॅक्ट संकल्पना काय होती? लिहायला घेतलं तेव्हा ही संकल्पना होती की एक मुलगी बघण्याच्या कार्यक्रमामध्ये असं स्टँड घेते की मला लग्नाला होकार देण्यापूर्वी त्या मुलाबरोबर राहून बघायचं कम्पॅटेबिलिटीसाठी, ही एक वन लाईन होती. आणि मग ती जी बाकीची पात्र आहेत आई वडील पालक किंवा ते कशाप्रकारे भेटतील, त्यांचे व्यवसाय काय असतील, ती कुठली माणसं असतील, काय असतील, त्यांचे स्वभाव कसे असतील, हे नंतर मग आम्ही दोघांनी मिळून एकत्रित ठरवून त्याच्यावरती वादविवाद करून चर्चा करून ठरव. पण हे सध्या शक्य आहे असं वाटतं का तुम्हाला, जी संकल्पना तुम्ही या सिनेमामध्ये मांडली आहे, एखाद्या मुलीला असं वाटूही शकतं की मला त्या मुलाबरोबर काही वेळ घालवायचा आहे, तर मग ते आत्ता शक्य आहे का? आत्ताच्या शक्य आहे का म्हणजे मी करताना पाहिलेलं आहे लोकांना, आणि मला काही म्हणायचं नाही आहे की हे असं असावं किंवा तसं असावं. मला तो एक निखळ करमणूक करण्याचा आमचा हेतू आहे या चित्रपटातून. ह्या स्टँडने समाजाचं प्रबोधन करायचं किंवा काहीतरी क्रांती आणायची समाजामध्ये असा हेतू नाही, आम्हाला निखळ मनोरंजन करायचं आहे लोकांचं, आणि म्हणून ही अशी पात्र आहेत आणि त्यांचे हे स्टँड किंवा स्वभाव आहे. सर, एलिझाबेथ एकादशीनंतर तुमचा हा सिनेमा येतो आहे, तर तो एक वेगळा जॉनर होता, हा एक वेगळा जॉनर आहे, पण प्रेक्षक जेव्हा बघतात तेव्हा परेश मुकाशीचा सिनेमा असाच पद्धतीने तो बघतात, तर कुठे त्याचं कम्पॅरिझन होईल या दोन गोष्टी दोन सिनेमांमध्ये असं काही वाटतं का? होणारच. आधीचा सिनेमा कसा होता, हा सिनेमा कसा आहे, त्याच्या आधीचा कसा होता, कळत नकळत ह्या गोष्टी होतातच. पण शेवटी प्रेक्षक किंवा कुणीही बघणारा माणूस हा तो सिनेमा स्वतंत्रपणेच पाहत असतो. जेव्हा तो सिनेमा सुरू होतो तो तिकडे बसलेला असतो पाहायला, तेव्हा त्या क्षणाला असा काही विचार होत नाही. सिनेमा संपल्यानंतर मे बी ते असा विचार करत असतील, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो, सिनेमा संपलेला असतो आणि त्याचा जो काही रिझल्ट असतो तो त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये लागलेला असतो. कधी असं दडपण नाही का आलं की पहिल्या ह्याच्यामध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली एलिझाबेथ एकादशीला, सगळ्यांनीच खूप कौतुक केलं, मग आता हा आपण एक वेगळ्या धाटणीचा एक वेगळा विषय मांडतोय, त्याच्यात अरेंज मॅरेज आणि त्याच्यामध्ये ही मुलगी अशी संकल्पना मांडते, तर लोक कसा प्रतिसाद देतील काय वाटतं? नाही, मला टेन्शन नाही आहे. मला वाटतं लोकांना जास्त टेन्शन असेल की आता हा काय घेऊन आलेला आहे, आता त्याचा सिनेमा कसा असणार आहे, तो पाहावा लागणार. पण वेगवेगळे विषय हाताळून बघायचे असतात. शेवटी चित्रपट हे माध्यम आहे, हे काही त्या अर्थाने फक्त गोष्ट सांगण्याचं माध्यम नाही आहे, ते तुम्ही दृश्य स्वरूपामध्ये खूप इंटरेस्टिंग काही कॉम्बिनेशन्स करून कसं मांडता आहात ह्या माध्यमाची ताकद वेगळी आहे. त्यामुळे फक्त गोष्ट, फक्त विषय हेच ह्याचं शक्तीचं स्थान नसतं, इतरही अनेक गोष्टी असतात. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असंही लक्षात येतं की फक्त स्टोरी सांगायची तर फक्त एकच ओळ सांगता येते एखाद्या चित्रपटाची, पण तो क्लासिक म्हणून गणला गेलेला चित्रपट असू शकतो. मग हे कसं काय होतं, तर हे त्या चित्रपट ह्या माध्यमाच्या रसग्रहणातून विश्लेषणातून आपल्याला कळतं. तेव्हा प्रयत्न हा असतो की चांगल्यात चांगला चित्रपट तयार करायला पाहिजे. आपण विषय कुठलाही असो, चांगला असो वाईट असो, म्हणजे 2 तास लांबीचा असो, अगदी 2 ओळीत सांगून संपणारा असो, पण चित्रपट म्हणून तो स्वतःच्या पायावर उभा असणं फार महत्त्वाचं आहे.